मित्रांनो, यूजीसी अर्थातच विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याकरता एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक काढलेले आहे, जे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला जाणून घेणे अत्यंत महत्वाचं ठरतं. तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांपुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी 100% खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रकारे मित्रांनो, सर्वात अगोदर अपडेट मिळवण्याकरता माझ्या शब्दांपुरी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा, ज्यावर नेहमीच विद्यापीठांचे GR आणि वेगवेगळे PDF मी डाउनलोड करत असतो. तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, UGCने जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रकामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या आपल्या देशामध्ये COVID-19 प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे आणि विद्यार्थ्यांना कुठलीही हानी होऊ नये, कारण अजूनही लसीकरण जे आहे ते लसीकरणाचा वेग वाढलेला नाही आणि लसीकरण पूर्ण न झाल्यामुळे आपण कुठल्याही परीक्षा या ऑफलाईन घेऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतातील जे काही विद्यापीठ आहेत त्या प्रत्येक विद्यापीठाने आणि प्रत्येक महाविद्यालयाने ज्या हिवाळी किंवा उन्हाळी परीक्षा असतील त्या प्रत्येक परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्या अशी सक्ती UGC अर्थातच विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेली आहे आणि त्यानुसारच प्रत्येक विद्यापीठाने ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात असे आदेश सुद्धा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले आहेत. 6 मे 2021 रोजी जे पत्र विद्यापीठ आयोगाने लिहिलं होतं सर्वच विद्यापीठांना, त्या परिपत्रकामध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या परीक्षा आहेत त्या पूर्णपणे ऑनलाईन संदर्भातच घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रकारे ऑफलाईन जर परीक्षा एखाद्या विद्यापीठाला घ्यायच्या असतील तर COVID-19 प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच त्या परीक्षा घेण्यात याव्यात असे सुद्धा स्पष्ट आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं असं सांगितलेलं आहे की ज्या काही मार्कशीट असतील किंवा इतर जे काही ऑफिशियल कामं असतील ते कामं करण्याकरता जेव्हा प्राध्यापक वृंद किंवा इतर काही विद्यार्थी महाविद्यालयात येतील तर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. त्याचप्रकारे ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या प्रत्येक पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयाने उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा महत्वाच्या काही सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, या प्रकारे आता प्रत्येक विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईनच होणार आहेत. जरी काही विद्यापीठांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात त्यांच्या परीक्षा आपण नंतर घेऊ, मात्र तसं काहीही होणार नाही, कारण सध्या COVID-19 प्रादुर्भाव आपल्या राज्यामध्येच काय तर महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये सुद्धा हा प्रादुर्भाव कमी झालेला नाही आणि तिसरी लाट येण्याची सुद्धा शंका जास्तच आहे. त्यामुळे तुमच्या या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईनच होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यानुसारच अभ्यासाला लागायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे UGCने ज्या गाईडलाईन दिल्या होत्या त्याच तुमच्यापर्यंत अत्यंत सोप्या शब्दामध्ये पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याबाबतची माहिती मिळेल. तर मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा. मनपूर्वक धन्यवाद. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.